गुन्हेगारांची थेट सरन्यायाधीशांच्या नावाचा वापर केल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं. एका स्कॅमरनं दिल्लीतील काही लोकांना सरन्यायाधीशांच्या नावानं मेसेज पाठवला. आपण कॅनॉट प्लेसमध्ये अडकल्याची बतावणी करून 500 रुपयांची मागणी केली. याबाबत सरन्यायाधीशांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या प्रकरणी सायकर विभागात तक्रार दाखल करून तपास करण्याचे निर्देश दिले. सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास सुरू करायला सुरुवात केली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.